कांदा हा शेतकऱ्यांचा आणि तेवढाच महत्त्वाचा सामान्य लोकांचा आवडता आहे, जो शेतकऱ्याला पैसे मिळवून देतो आणि ग्राहकाच्या जेवणाला चव देतो. परंतु कांद्यांच्या मार्केटमधील भाव हा सतत कमी जास्त होत असल्याने कधी तो शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना परवडत नाही. अशा वेळी कांदा प्रक्रिया करून मार्केटमध्ये विकणे हा महत्त्वाचा व्यवसाय ठरत आहे. ऑनियन पेस्टचा उपयोग मार्केटमधील रेडी टू ईट पदार्थ किंवा पॅकेज पदार्थ बनवण्याकरिता मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये चिप्स, वेफर्स, सॉस, पास्ता, पिझ्झा अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतभर कांद्यांचे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते, त्यामुळे ऑनियन पेस्ट बनवण्याचा व्यवसाय हा फायदेमंद ठरू शकतो. म्हणूनच मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्याकरिता ऑनियन पेस्ट मेकिंग बिझनेसवर एक खास माहितीपट घेऊन आलो आहे. रॉ मटेरियल्स या व्यवसायाकरिता लागणारा मुख्य घटक आहे रॉ ऑनियन, जो मार्केटमधून अथवा शेतकऱ्यांकडून घेता येतो. मशीनरीज या व्यवसायाकरिता लागणाऱ्या मशीनरी आहेत ऑनियन पीलिंग मशीन, ऑनियन कटिंग किंवा स्लायसिंग मशीन, ऑनियन पेस्ट मेकिंग मशीन, स्टरिलायझेशन टँक, पॅकेजिंग मशीन. प्रोसेस सर्वप्रथम मार्केटमधून आणलेले कांदे साफ केले जाते, जेणेकरून त्यावरची माती किंवा धूळ निघून जाते. या कांद्यांना ऑनियन पीलिंग मशीन मध्ये टाकून त्यांची साल काढली जाते आणि ते कांदे पुढे स्लायसिंग मशीन मध्ये पाठवले जातात. या मशीन मध्ये कांद्यांना बारीक केले जाते व हे बारीक कापलेले कांदे पेस्ट मेकिंग मशीन मध्ये टाकले जातात. या मशीन मध्ये कांद्यांची बारीक पेस्ट तयार होते. या पेस्टला दीर्घकाळ पॅक करून ठेवण्यासाठी इतर घटक जसे सायट्रिक ऍसिड, सोडियम क्लोराईडमध्ये मिक्स करून छोट्या छोट्या पाऊचमध्ये पॅकेजिंग मशीनच्या सहाय्याने पॅक केले जाते आणि इतर पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये तसेच लोकल मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. अशा प्रकारे आज आपण ऑनियन पेस्ट मेकिंग बिझनेसबद्दल माहिती घेतली. ही हा व्यवसाय सहज आणि सोप्या पद्धतीने सुरू करायचा असल्यास यासाठी लागणाऱ्या कोणत्याही एक्सपर्ट ऍडवाइससाठी तुम्ही मिडीला संपर्क करू शकता. यासाठी स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटला भेट द्या किंवा नंबरवर देखील संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल मिडी उद्योग ईश्वरला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा.